So today we will start chapter 16. Name of that chapter is Surface Area and Volume. So या चॅप्टर मध्ये आपण वेगवेगळे स्टेप्स पाहणार आहोत आणि त्याचा एरिया आणि व्हॉल्यूम कसा काढायचा ते चेक करणार आहोत. तर यामध्ये पहिला स्टेप पाहतोय आपण फिगर मध्ये, तो आहे क्यूब. तर क्यूबचा जेव्हा आपल्याला सरफेस एरिया काढायचा असतो तर त्यासाठी फॉर्म्युला आहे एल स्क्वेअर. यस. आणि क्यूबॉइड, क्यूबॉइड म्हणजे त्याचा शेप हा रेक्टॅंगल सारखा असतो. तर त्याचा जेव्हा आपल्याला एरिया काढायचा आहे तर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे, 2 × (in brackets) लेंथ इंटू ब्रेड प्लस ब्रेड इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. त्यानंतर आपल्याला जर कन्वर्जन करायचं असेल तर त्यासाठी हे फॉर्म्युले आहे, 1 मीटर = 100 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर = 10 mm. त्यानंतर जर एरिया दिला असेल आपल्याला, सपोज 1 square meter, तर त्याचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 100 × 100 ने मल्टिप्लाय करावं लागतं, कारण आपण लेंथ स्क्वेअर घेतो ना. मग पहिल्या लेंथचं 100 आणि दुसऱ्या लेंथ साठी 100. त्यानंतर जर सेंटीमीटर स्क्वेअरचं जर आपल्याला मिलीमीटर स्क्वेअर मध्ये करायचं असेल तर त्याला 10 × 10 म्हणजे 100 ने मल्टिप्लाय करावं लागतं. हे कळलं का कन्वर्जन्स? हो. त्यानंतर नेक्स्ट युनिट काय आहे व्हॉल्यूमचं, स्टँडर्ड युनिट ऑफ व्हॉल्यूम. तर काय आहे युनिट? सपोज आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे तर व्हॉल्यूम काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. यस. आणि सपोज त्याची लेंथ जर सेम असेल क्यूबची, ब्रेड सारखी आणि हाईट पण त्याची सेम असेल लेंथ एवढी, तर आपण त्याचा फॉर्म्युला काय युज करणार क्यूब साठी, व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ. यस. हो. मग काय येईल त्याचं क्यूब येईल लेंथ. सपोज एक क्यूब आहे, त्याची लेंथ आहे 10 cm, त्याची ब्रेड आहे 10 cm, त्याची हाईट आहे 10 cm, मग त्याचा व्हॉल्यूम कसा काढणार आपण, 10 × 10 × 10, तर तो काय येणार, 1000. यस. मग त्याचं युनिट काय आहे, cc. मग या तर सॉल्ड जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ते पाहूया आपण. तर काय दिलं या सॉल्ड एक्झाम्पल मध्ये, कि यामध्ये एक असा क्यूबॉइड आहे, त्याची ही लेंथ आहे, ही ब्रेथ आहे, ही हाईट आहे. यस. तर लेंथ किती दिली आहे, 1 मीटर. ब्रेथ किती दिली आहे, 14 cm. हाईट किती दिली आहे, 15 cm. दिसते का मीरा? म्यूट आहेस तू? होय. मग आता यामध्ये पाहिलं की आपण जी लेंथ दिली आहे ती मीटर मध्ये आहे आणि ब्रेड्थ आणि हाईट दिली ती कशामध्ये दिली आहे, ब्रेड्थ आणि हाईट काय सर, कोणतं युनिट आहे त्याच, काय काय दिलं या प्रॉब्लेम मध्ये सांग ना मला. Find how many liter of water will be consumed. Length 40 cm. Length 40 cm नाही. Breadth 40 आणि height 50. आणि length किती आहे? Length 1 cm, 1 meter. 1 meter म्हणजे किती सेंटीमीटर?
1 is equal to 100 centimeter. Yes. हे दिले लेंथ 100 सेंटीमीटर ब्रेड 40 सेंटीमीटर आणि हाइट 50 सेंटीमीटर म्हणजे त्याच्यावरून आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे. कसं काढणार आपण? काय फॉर्म्युला आहे? L into B into H. येस. मग लेंथ आहे 100 सेंटीमीटर, लेंथ 100, ब्रेड 40. येस येस. किती आली ती? 20,000. 2 lakh. 2 lakh. CC. पण CC चा आपल्याला लिटर मध्ये कन्वर्ट करायचं, मग त्यासाठी आपल्याला 1000 ने त्याला डिवाइड करावं लागतं. ही 1 लिटर बरोबर 1000 CC. मग आपल्याला जर CC च 1000 मध्ये करायचं असेल तर त्याला 1000 ने डिवाइड करावं लागतं. मग ते आलं 200 लिटर. हे समजलं का? हो. देन नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय दिलं सांग. व्हिडिओ दिसत नाही तुझा. काय काय दिलं दुसऱ्या प्रॉब्लेम? अँड हाइट ऑफ क्यूब. किती दिली आहे? 6 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 4 मीटर, 6 मीटर, 4 मीटर अँड 4 मीटर. हाऊ मच क्यूब शेप्ड बॉक्स ऑफ 40 सेंटीमीटर विल बी फील इन द वे. सर आवाज खूप अडकतोय. अडकतोय एक मिनिट. आता येतो का क्लिअर? हा सर. ओके. तर यामध्ये काय दिले त्यांनी की एक क्यूबॉइडल दिलाय. हळू येतोय तुमचा. एक मिनिट. आता परत बोला. हॅलो हॅलो. हा येतोय का आता क्लिअर? ब्रेक होतोय. ब्रेक होतोय. एक मिनिट. एकच मिनिट. मी हॅलो सर. हॅलो. एकच मिनिट. हॅलो. हा. हॅलो. हा येतोय का क्लिअर? सर नंतर ब्रेक होतो. हा एक मिनिट. मी हेडसेट चेक करतो. ब्लूटूथ करा ना कनेक्ट. ब्लूटूथच केलं, डिस्कनेक्ट झालं मध्ये.